महाराष्ट्र के डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस ने मराठी को शास्त्रीय भाषा का दर्जा दिए जाने के केंद्र के फैसले का स्वागत किया है। उन्होंने कहा कि मराठी के इतिहास में आज एक ऐतिहासिक दिन है। केंद्रीय मंत्रिमंडल ने आज मराठी भाषा को विशिष्ट भाषा का दर्जा देने का फैसला किया। हम महाराष्ट्र की 12 करोड़ जनता की ओर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और केंद्रीय मंत्रिमंडल के सभी माननीय मंत्रियों को हृदय से धन्यवाद व्यक्त करते हैं। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकार ने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो।